आकाशवाणी नागपूर अर्चना बातम्या देत आहे काही ठळक बातम्या उद्या देशभरात एकोणसत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा होणार प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील एकोणपन्नास पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदकं जाहीर भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे आणि पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी अनेक आघाडीच्या संस्थासमूहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले राजधानी दिल्लीत उद्या सकाळी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला यावेळी विविध दहा राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत यामध्ये इंडोनेशिया सिंगापूर मलेशिया आणि थायलंड तसंच व्हिएतनाम कंबोडिया लाओस फिलिपाइन्स ब्रुनई आणि म्यानमारच्या स्टेट काउन्सिलर यांचा समावेश आहे ऑल इंडिया रेडियो पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाचा हिस्सा असेल आकाशवाणीच्या कामाची सर्वांना माहिती देण्याच्या दृष्टीनं पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन समारंभातील पथसंचलनामध्ये आकाशवाणीचा चित्ररथ राहणार आहे लोकसेवा जनजागृती आणि सामाजिक तसंच सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचा वारसा जपण्याचं काम गेल्या ऐंशी वर्षांपासून आकाशवाणी करीत आहे आकाशवाणीची संकेतधून वंदे मातरम आणि मंगल ध्वनी राजपथावरून जाणाऱ्या आकाशवाणीच्या चित्ररथावर वाजविण्यात येणार आहे असं आकाशवाणीचे महासंचालक श्री फैयाज शहरयार यांनी आज दुपारी नवी दिल्ली इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं या चित्ररथाद्वारे महात्मा गांधींचं आकाशवाणीवरील पहिल्यांदा प्रसारित केलेलं भाषण परंपरागत रेडिओ संच विविध भाषिक श्रोते आकाशवाणीसाठी आयोजित विशेष पारंपरिक आणि शास्त्रीय संगीतांचे कार्यक्रम यामधून जपला गेलेल्या सांस्कृतिक वारसा या सर्व गोष्टींचं प्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे देशभरातील सर्व प्रदेशातील गायकांनी गायलेलं एक भारत श्रेष्ठ भारत हे एक प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष गाणं तयार करण्यात आलं आहे उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन समारंभात नागपुरातील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे चित्ररथ सादर केला जाणार आहे यामध्ये नागपूरच्या विविध तीस शाळांमधील एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी सहभागी होणार आहेत एकोणसत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या राज्यभरात मुख्य शासकीय समारंभांचं आयोजन करण्यात येणार आहे तसंच नागपुरात कस्तूरचंद पाट मैदानावर आयोजन येणाऱ्या मुख्य शासकीय समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रांगणात उद्या विशेष राष्ट्रध्वज वंदन समारंभ आयोजित करण्यात आला आहे नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आयोजण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी महत्वपूर्ण ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात येत आहे राज्यातल्या विशेष कार्यक्रमांच्या वृत्तांतावर आधारित विशेष ध्वनीचित्र हा कार्यक्रम रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित केला जाईल राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आज सायंकाळी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करतील आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून त्यांचं संबोधन प्रथम हिंदीत आणि नंतर इंग्रजीतून प्रसारित केलं जाईल तसंच या संबोधनाचा प्रादेशिक भाषेतील अनुवादही दूरदर्शनच्या सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित केला जाणार असून आकाशवाणीवरून रात्री साडेनऊ वाजता प्रादेशिक भाषांमधील अनुवाद प्रसारित केला जाईल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून आज राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद राष्ट्राला संबोधित करणार आहेत त्यांनी दिलेला संदेश आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहे यानंतर लगेचच सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपण मुंबई केंद्रावरच्या प्रादेशिक बातम्या ऐकू शकाल प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील एकोणपन्नास पोलीस कर्मचाऱ्यांना पदकं जाहीर झाले आहेत यामध्ये तीन पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक सात जणांना पोलीस शौर्य पदक तर एकोणचाळीस जणांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग मुंबईचे अतिरिक्त महासंचालक श्री एस जगन्नाथ वागळी इस्टेट ठाणेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बाजीराव भोसले आणि नंदुरबार इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक श्री विनायक राजपूत यांचा समावेश आहे दैनंदिन जीवनात लोकांच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील चौरेचाळीस व्यक्तींना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज भारत आणि आसियान राष्ट्रांच्या संयुक्त परिषदेला संबोधित करीत आहेत या परिषदेचा मुख्य उद्देश आसियान राष्ट्रांदरम्यान दहशतवाद संरक्षण उद्योग आणि दळणवळण या क्षेत्रात सहकार्य करण्याचा आहे यावेळी सर्व दहा आसियान देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार असून उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमालाही हे नेते उपस्थित राहतील आसियान देशाचे सर्व नेते प्रथमच गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राहणार आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी येत्या अठ्ठावीस जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा चाळीसावा भाग असेल नवीन वर्षातील या पहिल्याच मन की बात कार्यक्रमासाठी लोकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं श्री मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे म्हटलं आहे या प्रादेशिक आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता तसंच आमच्या फेसबुक पृष्ठासह ट्विटर खात्यामार्फत देखील आपण काही ताज्या बातम्या जाणून घेऊ शकता भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं आज देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे मतदान प्रक्रियेत देशवासियांचा सहभाग वाढवण्यासाठी आठ वर्षांपूर्वी या दिनाची सुरुवात करण्यात आली होती नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणाऱ्या जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं मतदानाच्या अधिकाराचा प्रत्येकानं सक्षमतेनं आणि निर्भीडपणे वापर करून योग्य व्यक्तीची निवड केली पाहिजे मतदारांना मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी कर्तव्य म्हणून पालन करण्याचं आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी श्री सचिन कुर्वे यांनी केलं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय संविधानानं नागरिकांना मतदानाचा जो अधिकार दिला आहे त्याबद्दल सर्वांना अभिमान असला पाहिजे देशाच्या लोकशाहीचा लौकिक विश्वात मानला जातो त्यामुळे देशातील प्रत्येक मतदारांना मिळणाऱ्या मतदानाच्या अधिकाराचा वापर योग्य प्रकारे कसा करता येईल याविषयी आपल्यातच नव्हे तर इतरांमध्ये जनजागृती करावी असे जिल्हाधिकारी श्री सचिन कुर्वे म्हणाले दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समूहात अनुकूल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था समूहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्याची तयारी कोकाकुला समूहानं दाखवली आहे कोकाकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विन्सी यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसंच भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर नेण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत केपीएमजी या संस्थेसोबत सल्लामसलत करण्यात आली संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यात बीएई सिस्टेम्स ही ब्रिटिश कंपनी उत्सुक असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे जागतिक बँकेच्या अन्न आणि कृषी विश्व प्रथा विभागाचे वरिष्ठ संचालक जॉर्ज व्योगेल यांनीही दाओस इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जागतिक बँकेच्या मदतीनं राज्य सरकार राबविणार असलेल्या हवामानपूरक शेतीचा प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत बहुतांश बाबींची पूर्तता झाली असल्यानं जागतिक बँक लवकरच त्यावर निर्माण निर्णय घेणार आहे असं व्योगेल यांनी सांगितलं खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तंबाखूची विक्री करण्यावर महाराष्ट्र सरकारनं बंदी घातली आहे चॉकलेट चिप्स आणि इतर खाद्यवस्तू विकणाऱ्या दुकानांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करू नये असे निर्देश महाराष्ट्राच्या अन्न आणि औषधी विभागाच्या आयुक्त श्रीमती पल्लवी दराडे यांनी दिले आहेत केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिकहून मुंबई आणि पुणे ही अशी सेवा सुरू आहे आता उडानच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई आणि पुण्या पाठोपाठ आणखी सात ठिकाणी नाशिक सा जोडलं जाणार आहे अशी नाशी माहिती नाशिकचे खासदार श्री हेमंत गोडसे यांनी आज पत्रकारांना दिली त्यासाठी विविध चार कंपन्यांनी दाखवलं आहे केंद्र सरकारच्या उडान योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत असून नाशिकमधून सात मार्ग निश्चित करण्यात आले आहेत यात नाशिकहून दिल्ली गोवा अहमदाबाद बंगळूर भोपाल दिल्ली हिडाण तसंच हैदराबाद या साठ ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे नजीकच्या काळात या सर्व मार्गांवर काही प्रमाणात संधी मिळणार आहे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तनाचं केंद्र बनणार आहे या ठिकाणावरून चंद्रपूर आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे त्यामुळे ही वास्तू देखील चंद्रपूरची ओळख ठरणार आहे त्यामुळे नियोजित वेळेत या इमारतीचं काम पूर्ण करण्यात यावं असे निर्देश राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत मुख्य वनसंरक्षक कार्यालयात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा बांधकामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीत आयोजित करण्यात आली होती या इमारतीचं बांधकाम बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इमारतीचं काम करणाऱ्या कंपनीकडून करण्यात येत आहे आज प्रदर्शित होत असलेल्या पद्मावत या चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी मुंबईसह राज्यभरातल्या चित्रपटगृहांच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे करणी सेनेच्या शंभराहून अधिक कार्यकर्त्यांना सावधगिरीचा सा उपाय म्हणून काल पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान राजस्थानमधल्या चित्रपट गृहचालकांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान बुलढाणा धुळे मुंबई नाशिक या ठिकाणी या चित्रपटाच्या विरोधात निदर्शनाच्या घटना दिसून आल्या करणी सेनेच्या वीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी नागपूर रेणू पंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या देशातील सर्वात लांब असलेल्या आसाममधील बोगीबिल पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन देशातल्या कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारसमोर मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नागरिकांच्या प्रत्येक लहानात लहान समस्यांना प्राधान्य देऊन तातडीनं सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आणि विदर्भात थंडीची लाट कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब रस्ते आणि रेल्वे मार्ग असलेल्या बोगीबिल पुलाचं उद्घाटन करण्यात आलं ज्यावेळी मोदी यांनी आशियातील या दुसऱ्या सर्वात लांब पुलावरून रवाना होणाऱ्या रेल्वेगाडीच्या पहिल्या यात्रेला हिरवी झेंडी दाखवली पंतप्रधानांनी दिब्रुगड धेमाजी असा प्रवास देखील या नव्या पुलावरून केला या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते नव्यानं तयार करण्यात आलेल्या आणि धोरणात्मक धोरणात्मकदृष्टीनं महत्त्वपूर्ण अशा रस्ते आणि रेल्वे मार्ग असलेल्या पुलामुळं अरुणाचल प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना संपर्कात आणणं सहज शक्य झालं आहे अरुणाचल प्रदेशमधील भारत चीन सीमेरेषेवर संरक्षणाच्या दृष्टीनं देखील हा पूल महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे पाच हजार नऊशे कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या पुलाची कार्यक्षमता वीस वर्षांची आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती त्यानिमित्त आज देशभर सुशासन दिवस साजरा केला जात असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सदैव अटल ही वाजपेयी यांची समाधी आज देशाला अर्पण करण्यात आली नवी दिल्लीतील घाटाजवळ उभारलेल्या या समाधीत विविधतेत एकता या कल्पनेनुसार देशाच्या विविध भागातून मागवलेले दगड वापरले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अटलजींच्या समाधीवर फुलं वाहून आदरांजली अर्पण केली माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिक्षक आणि राष्ट्र निर्माते मदन मोहन मालवीय यांची आज जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे वाजपेयी यांची जयंती सर्वत्र सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला सुशासन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत लोकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्याचं महत्व हा दिवस विशद करतो असं त्यांनी म्हटलं आहे मदन मोहन मालविया यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवीय यांना अभिवादन केलं मालविया यांनी स्वातंत्र्य या आंदोलन आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे देशातल्या कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारसमोरील मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीसंदर्भात आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं सिंचनासारख्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक करून तसंच शेतमालाच्या खरेदीतलं सहकार्य वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हाच उपाय असल्याचं ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकार आर्थिक तूट कमी करण्याचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास व्यक्त करत महसूल प्राप्तीच्या दृष्टीनं वाहन दूरसंचार बांधकाम आणि हवाई वाहतूक क्षेत्रात नुकत्याच झालेल्या विक्री कराच्या अनुषंगानं लक्ष ठेवण्यात आलं आहे असं जेटली यांनी सांगितलं महिलांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या समस्यांवर समाधानकारक पर्याय तयार करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं सक्षमीकरण होण्याचं आग्रही प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी केलं त्या काल दिल्ली स्थित आकाशवाणी मुख्यालयाच्या वृत्त विभागाच्या वतीनं एकवीस पासून तीस डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या चर्चात्मक कार्यक्रमात बोलत होत्या सरत्या वर्षाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं घेण्यात आलेली ही मुलाखत दिल्ली आकाशवाणीच्या एफ एम रेनबो वाहिनीवरून रात्री साडेनऊ वाजता प्रसारित करण्यात आली मुझफ्फरपूर आणि बिहारमधील अनाथाश्रमातील लैंगिक शोषणाबद्दलच्या प्रकरणांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली लहान मुलांसंदर्भातील सातशे प्रकरणं न्यायालयात प्रलंबित असून दुर्दैवानं संसदेत याबद्दल चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली विरोधी पक्षांनी या विषयावर जबाबदारीनं चर्चा करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं नागरी सेवा परीक्षेत सहभागी होण्यासाठी वयासंबंधीच्या निकषात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं सामान्य श्रेणी उमेदवारांसाठी नागरी सेवा परीक्षेला बसण्यासाठीची वयोमर्यादा दोन हजार बावीस तेवीस पर्यंत सत्तावीस वर्ष केली जाणार असल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस डिसेंबरला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा एकावन्नावा भाग आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या प्रादेशिक आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात विजेच्या वापराची मोजणी करणारी मापन यंत्र म्हणजेच वीज मीटर आता प्रीपेड करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पुढील वर्षाच्या एक एप्रिलपासून तीन वर्षात स्मार्ट प्रीपेड वीजमापकं उपयोगात आणण्याचा सरकारचा विचार आहे यामुळे वितरण आणि वापरामधलं वीजगळतीचं प्रमाण कमी होईल आणि ऊर्जा बचत होईल असा या मागचा उद्देश आहे ग्राहकांना पूर्ण महिन्याचं देयक भरण्याऐवजी वापराए देयक भरण्याची सुविधा या स्मार्ट प्रीपेड वीज मापकांमुळे उपलब्ध होईल तसंच या मापकांच्या निर्मितीमुळे उद्योग क्षेत्रात रोजगार निर्माण होतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी चांगले रस्ते परिसरात स्वच्छता मिळणं हा त्यांचा हक्क आहे याच समस्या घेऊनही नागरिक शासन दरबारी आपली कैफियत मांडतात वरचेवर छोट्या वाटणाऱ्या या समस्या सर्वसामान्य नागरिकांसाठी रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे शासन प्रत्येक समस्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास तयार आहे मात्र यासाठी प्रशासनानं आपली उदासीनता झटकण्याची गरज आहे नागरिकांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली असून प्रत्येक काम जबाबदारीनं करा आणि नागरिकांच्या प्रत्येक लहानात लहान समस्यांना प्राधान्य देऊन ती तातडीनं सोडवली जाईल यासाठी काम करा असा सूचक इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिला नागपूर शहरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका झोन निहाय जनसंवाद कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे याच नियोजनाअंतर्गत काल सतरंजीपुरा झोनमध्ये जनसंवाद केला त्यावेळी ते बोलत होते मंचावर महापौर नंदाजीचकार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते भारतीय महसूल सेवेच्या बहात्तरव्या तुकडीचा प्रशिक्षण समारंभ उद्या सव्वीस डिसेंबर रोजी दहा वाजता राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं आयोजिण्यात आला असून या कार्यक्रमाला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ नवी दिल्लीचे सदस्य पी सी मोदी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत शालेय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निर्माण करण्याचा निर्णय सरकारनं दोन हजार सोळामध्ये घेतला होता या शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हे नाव दिलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली यानिमित्त आज मुंबई इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह विनोद तावडेही उपस्थित होते नागपूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरा यांच्यातर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय हास्य व्यंग कवी संमेलनाचं आयोजन धरमपेठ इथल्या ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क इथं करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अजय संचेती आमदार प्राध्यापक अनिल सोले उपस्थित होते या संमेलनात मान्यवर कवींनी राजकीय सामाजिक पर्यावरण आदी विषयांवर कविता सादर केल्या लोकेश जडिया यांच्या पर्यावरणावरील तसेच सामाजिक प्रबोधनात्मक दारूबंदीच्या कवितेंनी रसिक मंत्रमुग्ध झाले ओमप्रकाश नीडर यांनी सांस्कृतिक समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या हास्यव्यंग्य कविता सादर केल्या सेवा ही केवळ कर्तृत्व म्हणून नव्हे तर आपलेपणातून करायला हवी असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं ते काल लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आठव्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपूर इथं प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते आठव्या लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार पद्मश्री डॉक्टर राणी बंग यांना डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसंच लोकमाता अनुकरणीय पुरस्कारानं नागपूर गृहनिर्माण आणि क्षेत्र निर्माण संस्थेत संचालक म्हणून काम करणारे श्री अनंत ढोले यांना सन्मानित करण्यात आलं प्रसंगी डॉक्टर राणीबंग यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचं वचन आयोजकांना दिलं या प्रसंगी डॉ मोहन भागवत यांचाही सत्कार करण्यात आला आज कष्टाळू वृत्तीपेक्षा माणसांमध्ये कष्ट टाळू आणि कसं टाळू ही वृत्ती वाढली आहे सामान्याला जेव्हा असामान्यतेचं स्वप्न पडतं तेव्हाच इतिहास घडतो असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविला असं प्रतिपादन शिवचरित्राचे गाडी अभ्यासक आणि कॉर्पोरेट ट्रेनर डॉ सुमंत टेकाडे यांनी केलं वैदर्भीय लेखिका संस्था अभिव्यक्ती आणि कातरकर परिवारातर्फे मधुकरराव कातरकर व्याख्यानमालेचं आयोजन नागपूर इथं करण्यात आलं यावेळी अपरिचित शिवराय या विषयावर भाष्य करताना डॉक्टर टेकाडे म्हणाले की भारतीय सैन्यात केवळ मराठा रेजिमेंटची रणगर्जना ही देवतांची नव्हे तर एका व्यक्तीचा जयजयकार करणारी आहे ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवराय बुलढाणा इथं बस झाडावर आदळल्यामुळे तेरा प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुधाजवळील मर्दडी घाटात घडली बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागपूरसह विदर्भात थंडीची लाट आली असून आज नागपूर इथं नऊ दशांश चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आज अकोला इथं चौदा दशांश सहा अंश सेल्सिअस अमरावती इथं तेरा दशांश दोन चंद्रपूर अकरा अंश सेल्सिअस गोंदिया आठ दशांश पाच वर्धा बारा दशांश चार आणि यवतमाळ इथं चौदा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आज संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली असून थंडीची लाट आगामी तीन चार दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच आर न्यूज अंडरस्कोर नागपूर या ट्विटर हँडलवर वाचू आणि ऐकू शकता नमस्कार